नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता महानगरपालिकेने पुढाकार घेतला नसला तरी नवी मुंबई मनपाचे माजी सभागृह नेते दशरथ भगत यांनी नवी मुंबई बचाव अभियानाअंतर्गत जागर जनजागृतीचा या उपक्रमास सुरुवात केली। ही सुरुवात चांदपड्यातील सोनखार गुणीना मैदानातून करण्यात आली आहे। यावेळी मुक्त व्यासपीठ, चर्चासत्र, स्वाक्षरी अभियान व नागरिकांकडून हरकत सूचनांची स्वीकृती घेण्यात आली। यावेळी स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला पाहायला मिळाला। अनेक नागरिकांनी हरकती सूचना नोंदवल्या व स्वाक्षरी मोहिमेत देखील आपला सहभाग नोंदवला। आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर या जागर जनजागृतीच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे आणि अशा उपक्रमांमुळेच नागरिकांना प्रश्न पडत आहेत, नक्की हा प्रारूप विकास आराखडा आहे तरी काय आणि याचीच माहिती या उपक्रमांमधून होत आहे। अशा या उपक्रमाचा शेवट येत्या 5 ऑक्टोबरला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून होणार असल्याची माहिती उपक्रमाचे सर्वेसर्वा दशरथ भगत आणि युवा नेते निशांत भगत यांनी दिली। महानगरपालिकेने नई मुंबईतील नागरिकांचे प्रारूप विकास जो आराखडा आहे त्याबाबतीत त्याची जनजागृती करावी, हे जागर आहे। आणि नई मुंबई महापालिकेमध्ये नागरिकांची जनजागृती करावी आणि त्याचं जागरची आज स्थापना आहे, म्हणजे घटस्थापना आहे। आणि नागरिकांना प्रश्न पडायला लागलेत की आता हा प्रारूप विकास आराखड्यामध्ये काय, त्याचा फायदा काय, त्याचा नुकसान काय, ते आम्ही सुरुवात केलेली आहे। आजची स्थापना आहे आणि 9 दिवस हे चालणार आहे आणि 10व्या दिवशी 5 तारखेला उपोषण आहे। जागर हेच आहे, नवरात्री उत्सव जागर आहे, आधी माया शक्तीचं जागर आहे असलंच पाहिजे। पण त्याच्यासोबत आपले हक्क आणि अधिकार कोणीतरी हिचकावून घेतोय, चोरले जातोय, दडपले जातोय आणि घेऊन जातोय, याचा जागर देखील महत्वाचा आहे। म्हणून हा जागर या ठिकाणी चालू केलेला, हा पूर्ण भरून निघेला। लोक ते उद्या रस्त्यावर ज्या ठिकाणी रस्ता विकला जाईल तिथे सही करतील, का रस्ता विकू नये। उद्या लोक गार्डनवर सह्या करतील, हा गार्डन विकला जाऊ नये। जो मोकळी जागा आहे ती विकूच नाही, त्याच्यावर सह्या करतील। म्हणजे लोक आता कुठेच सह्या करू शकतात की ज्या ठिकाणी जो अस्तित्वात असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, मग गार्डन असतील, उद्यान असतील, मैदान असतील, रस्ते असतील, हे तर विकूच नाही। पण जे ऑलरेडी मोकळ्या जागा आहेत त्या द्या विकू नये, त्या आमच्या हक्काच्या आहेत। तर हा प्रतिसाद जो आहे हा महानगरपालिकेला मिळाला पाहिजे होता, परंतु जे महानगरपालिकेला जमलं नाही किंवा ज्या त्या स्वतःच्या जबाबदारीपासून जे हात झटकत आहेत त्यांच्यासाठी आम्ही केलेला हा एक प्रयोग आहे की आम्ही जे करतोय ते महानगरपालिकेने केलं पाहिजे होतं ते केलं नाही। म्हणून नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांना आम्ही सांगतोय की आपण जागरूक व्हा। हा जागर जनजागृतीचा नवी मुंबई बचाव अभियानाच्या माध्यमातून आम्ही करतोय की नवी मुंबई शहराचा जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक अशा सूचना आहेत, अनेक अशा हरकते आहेत, अनेक असे भूखंड रस्ते हे आपल्यामधून हिसकावून घेतले जातील किंवा त्या चुकीच्या पद्धतीनं मांडलेले आहेत। आणि म्हणून ह्या गोष्टीची जाणीव ह्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि त्याचाच धागा पकडून आम्ही शहरातल्या नागरिकांना एक जे अज्ञान आहेत त्यांना ज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये टाकून त्यांना सांगतोय की ह्या नवी मुंबई शहरामध्ये आपल्याला ह्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकती सूचनांचा अधिकार आपल्याला कायद्याने दिलेला आहे, त्या कायद्याचा वापर करून आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने हरकती सूचना सुचवाव्यात। नाही सुचवलं तर तुम्ही तुमचं नुकसान नाही पण पुढच्या पिढीतील नागरिकांचं म्हणजे त्या लहान मुलांचं आपण नुकसान करणार आहोत। म्हणून जास्तीत जास्त संख्येने हरकती सूचना सुचवल्या पाहिजे, त्यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल उपाडेसह प्राजक्ता कांबळे जनादेश वृत्तवाहिनी करिता।